नीमकची बोलणे हे पुस्तक आपण प्रधानमंत्री मोदी यांना पाठवायला हवं. मी कवी सौमित्र यांना सांगितलं की इतक्या वर्षामध्ये प्रथमच मी पुस्तक घेऊन भाषणाला उभा राहिलो आहे. आदरणीय हो हो तो तुमच्यासाठीच आहे साहेब, तुमचंच पुस्तक आहे ते. तुमच्याच विचाराला भगवं कवर घातलंय हे. आपण जो महाविकास आघाडीचा एक ग्रंथ निर्माण केलेला आहे त्या ग्रंथाला भगवं कवर आपण घातलेलं आहे, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. सुधीर भोंगळे आपला आभारी आहे मी की आपण पवार साहेबांचा विचार कसा पुढे नेत असतो आणि एकमेकाच्या रंगात कसे आपण मिसळत असतो, म्हणजे सरकार कसं चाललंय, बेरंग नाहीये, अवघा रंग एकची झाला. नाही आम्ही कुठल्या रंगाला भुलत नाही. महाराष्ट्राचा रंग आहे, महाराष्ट्र धर्माचा रंग आहे. आदरणीय या देशाचे नेते, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक शरद पवार साहेब, या व्यासपीठावर उपस्थित असलेले विविध क्षेत्रातील सगळे मान्यवर ज्यांनी माननीय पवार साहेबांच्या भाषणाचं अभिवाचन केलं आणि एक अभिनव कल्पना होती. मुंबईच्या महापौर समोर बसलेले आहेत किशोरीताई पेडणेकर, अनेक मंत्री, साहित्यिक, लेखक, हरी नरके बसले आहेत, सुधीर कुलकर्णी बसलेले आहेत. सुधीर भोंगळे यांनी एक ऐतिहासिक काम करून ठेवलेलं आहे पुढल्या पिढीसाठी, आमच्या सगळ्यांसाठी. नीमकची बोलणे आणि उत्तम असायचं शीर्षक या पुस्तकाचं, आणि हे आपण का दिलंय हे सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलं आहे. नीमकची बोलणे हे पुस्तक आपण प्रधानमंत्री मोदी यांना पाठवायला हवं. शेवटी महाराष्ट्र हा देशाला सतत काहीतरी विचार देत असतो आणि शरद पवार साहेब सतत विचार देत असतात, त्याच्यामुळे ही जी 61 भाषणं आहेत आणि ही जी 512 असं काहीतरी मागाशी आपण आकडा दिला, ही 61 भाषणं विविध विषयांवरची आणि 512 हा जो काय तुम्ही मागाशी 512 का तुमच्या खडकीला दारुगोळा आहे ना आमच्याकडे खूप आहे, डोंट वरी. तो कधी फोडायचा, कसा फोडायचा हे आपल्याला सुद्धा माहिती आहे. बाळासाहेब थोडा सुद्धा बसलेले आहेत आमचे. हा, तर ही आपण हे पुस्तकाची एक प्रत आम्ही सगळे जाऊन आपले आदरणीय प्रधानमंत्री मोदी यांना देऊ. नीमकची बोलणे हे त्यांना आम्ही त्याचं फोड करून सांगू. आणि आमचे जे नेते आहेत माननीय शरद पवार, ते नीमकची बोलणे याच्याशी कसं एकदम घट म्हणजे त्या विचाराशी पक्के असतात. मी प्रथमच पुस्तक हातात घेऊन बोलतो आहे कारण मी अनेकदा पवार साहेबांना पाहिलं आहे, ते जेव्हा पुस्तकाच्या कार्यक्रमाला येतात एखाद्या प्रकाशनाच्या तेव्हा ते संपूर्णपणे पुस्तक वाचून येतात. पुस्तकावर लाल अशा त्यांच्या खुणा केलेल्या असतात छान अशा एका कोपऱ्यात बाजूला. आपण त्यांच्या कधी घरी गेलात, त्यांच्या कार्यालयात गेलात तर अशी अनेक पुस्तकं त्याने वाचलेली असतात आणि ती वाचलेली आहेत. काही ठिकाणी नेत्यांकडे फक्त पुस्तकं अशी लावलेली असतात, छान दिसतात ते, आणि यांच्याकडे वाचलेली असतात, छान खुणा केलेल्या असतात, काहीतरी त्याच्यावरती एखादा कागद लावलेला असतो. पण हे पुस्तक सुधीर भोंगळे यांनी आम्हाला काल दिलं उशिरा आणि ते काय संपूर्ण